देवळा मोटर ड्रायव्हिंग स्कूल देवळा, तसेच एकता मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालेगाव, तसेच कवन मोटर ड्रायव्हिंग स्कूल कळवण। आरटीओ ऍडवायझर व वाहन इन्शुरन्स एजंट प्रोप्रायटर दिनेश सुरंशी 98947408 02। महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या मार्फत होणाऱ्या नाशिक ते धुळे नॅचरल गॅसची पाईपलाईन अंतर्गत चांदवड शहराचा समावेश करण्याबाबत चांदवड येथे आलेले राजेशजी पांडे, महाराष्ट्र नॅचरल गॅसचे डायरेक्टर हे उपस्थित असताना यांना चांदवड शहराअंतर्गत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्र देण्यात आले होते। सध्या चालू असलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईनच्या कामामध्ये व इतर काही विकास कामे चालू असताना गॅसची पाईपलाईन करणे अत्यावश्यक असल्याने त्यास अनुसरून आज बैठक आयोजित करण्यात आली होती। या शहराची 2011 जनगणनेनुसार 25,341 इतकी लोकसंख्या असून सध्याची व तरंगती लोकसंख्या अंदाजे 35,000 ते 40,000 इतकी आहे। एकूण लोकसंख्येचा विचार करता शहरामध्ये नेमिनाथ संस्था व सर्व मुख्य प्रशासकीय कार्यालय असून हे एक तालुक्याचे मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाते। चांदवड नगर परिषद झाल्यापासून या ठिकाणी बरीच कामे कार्यान्वित असून यामध्ये 24/7 पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर असून त्याबरोबर नवीन रस्त्यांची कामे, भूमिगत गटार, विद्युत उच्च व लघु दाब वाहिनी, घनकचरा व्यवस्थापन यासारख्या अनेक नवीन कामांचे प्रस्ताव देखील प्रस्तावित आहेत। चांदवड नगर परिषद नव्याने स्थापन झालेली नगर परिषद असून तिची स्थापना मार्च 2015 झाली। शासनाद्वारे व केंद्र सरकार यांच्या प्रयत्नामुळे चांदवड शहरामध्ये नवनवीन योजनांचा फायदा नगर परिषदेत घडून येत असताना असेच एक उद्दिष्ट ठेवून नाशिक शहरात होणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या मार्फत सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट उपायाभरणी समारंभ नव्या बिल्डिंग ग्राउंडमधील 129 जिल्ह्यांमध्ये 65 भौगोलिक क्षेत्रांचा समावेश व 10 बिल्डिंग ग्राउंडचा शुभारंभ 123 जिल्ह्यातील 50 भौगोलिक क्षेत्रांचा समावेश यापूर्वी आयोजित झालेला होता। या अंतर्गत नाशिक ते धुळे शहरापर्यंत पाईपलाईनद्वारे नॅचरल गॅसची वाहन प्रक्रिया होणार आहे। माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील हा प्रोजेक्ट नक्कीच अंमलात येऊन तो सफल होईल यासाठी आमच्यातर्फे तसेच नगर परिषदेतर्फे माननीय श्री पंतप्रधानजी व केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन अभिनंदन केले आहे। या योजनेअंतर्गत या होणाऱ्या नॅचरल गॅसची पाईपलाईन आमच्या चांदवड शहरातून जाणार आहे। चांदवड शहरासाठी आपण सदर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट राबविल्यास योजनेचा लाभ चांदवड शहरातील प्रत्येक घरासाठी नॅचरल गॅस घरगुती वापरासाठी मिळेल। यामुळे प्रदूषण व इतर हानी नक्कीच टाळता येईल। चांदवड नगर परिषदेमार्फत विविध विकास कामे सुरू असून सदर योजना चांदवड नगर परिषदेत राबविल्यास चांदवड नगर परिषदेकरिता ही नाविन्यपूर्ण संकल्पना असेल। यासाठी आपण आपल्या स्तरावर या चांदवड शहरासाठी नॅचरल गॅसची पाईपलाईन उपलब्ध करून द्यावी असे यापूर्वी झालेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले होते। या सर्व विषयास अनुसरून आज दिनांक 10/1/2021 वा रविवारी सकाळी ठीक 10:30 नॅचरल गॅस योजनेचे प्रमुख श्री राजेशजी पांडे डायरेक्टर, सुप्रियो हलदार मॅनेजिंग डायरेक्टर, माणिक कदम जनरल मॅनेजर, अमोल हट्टी BD इन्चार्ज, संदीप श्रीवास्तव GA हेड नाशिक धुळे, राजेश आडावा जनसंपर्क अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रेस्ट हाऊस येथे सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी चर्चा करण्यात आली। यावेळी राजेशजी पांडे साहेब यांनी असे सांगितले की आम्ही लवकरच चांदवड शहराला नॅचरल गॅस पुरवठा करण्यासाठी भूषण कासलीवाल यांच्या पत्राच्या मागणीवरून प्रयत्नशील आहोत। यासाठी काही दिवसातच आपल्यातील टेक्निकल टीम अंतर्गत सर्वे करून सदर विषय तात्काळ मागी लावण्यात येईल। यामुळे इंधन वापरात स्थानिक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले। यामुळे 60% इंधनाची किंवा आर्थिक बचत होऊन याचा लाभ प्रत्यक्षात नागरिकांना होईल असे सांगितले।
यामध्ये घरगुती वापर, हॉटेल व्यवसाय, होस्टेल, लहान मोठे लघु उद्योग यासाठी याचा फायदा होईल. यावेळी चांदवड शहरातील श्री अशोक काका व्यवहारे, सुनील डुंगरवाल, प्रशांत मुख्याधिकारी, अभिजित कदम ठाकरे, मनोज बांगरे, गणेश पारवे, अंकुर कासलीवाल, नितीन फंगाळ आदी उपस्थित होते. यासाठी मान्य श्री भूषण कासलीवाल यांनी 3/2/2019 रोजी माननीय पेट्रोलियम तथा नैसर्गिक वायुमंत्री मान्य धर्मेंद्रजी प्रधान, MNGL डायरेक्टर राजेशजी पांडे, मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडे पाठपुरावा करून सदर योजना मंजूर करण्यासाठी पत्रव्यवहार केला. यानंतर सन्माननीय पांडेसाहेब यांनी या प्रकल्पास सकारात्मक होकार दर्शवला व त्याबाबत आज स्पष्ट करण्यात आले. प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी नितीन फंगा चांदवड. जे काही डिपॉझिट त्याला आपण सुलभ हप्त्यामध्ये कसं देता येईल ते आपण बघतो, कारण इथं कसं आहे आपण त्याला तुम्ही गॅस वापरायच्या नंतर त्याला 2 महिन्यांचं बिलिंग रिडिंग घेऊन मध्ये आपल्याला करायचं आहे. सिलेंडरवर तुम्ही घेतलेला अपफ्रंट तुम्ही पैसे देऊन बंद घेता, इथं तसं नाही. तुम्ही वापर करता आणि नंतर येतात, जसं आपल्याला पूर्वीच्या काळात MSME बिल 2 महिन्यानंतर यायचं, नंतर आपण पे करायचं. आज त्याच धर्तीवरती आम्ही आज आणि पुढं ते पुढं येण्याचे. तर असं ओव्हरऑल जर म्हटलं तर नक्की याची डेव्हलपमेंट आहे, पूर्ण जिल्हा आपण त्याच्यावरती डेव्हलप करू शकतो. आणि जसं आपण हे 4-5 म्हणजे एक सेक्टर्स म्हणतो, तर तसं आपण हे करू शकतो की ते सगळ्या ठिकाणी आपण कसं त्याला नेता येईल, घरगुती गॅसला पण नेता येईल, CNGच्या माध्यमातून पण एका गाड्यांना आपल्याला पुरवता येईल, इंडस्ट्रियल काही तुमचे बाकीचे हॉटेल बिटेल कमर्शियल इस्टॉबिस त्यांनाही आपल्याला घेता येईल. ह्या अनुषंगानं हा प्रोजेक्ट राबवला जाऊ शकतो आणि हा राबवतो. पुण्यामध्ये आमच्या इस्टॅब्लिशमेंट झालेल्या जो 15 वर्षापासून आपण आहोत, बरेचसे 3 लाखाच्या वरती कनेक्शन देणे, गाड्या 3 लाखाच्या वरती तिथे हे करणे, 100 स्टेशन CNGच्यापेक्षा जास्त स्टेशन आपण ऑलरेडी आपण बनवलेलं आहे. नाशिकमध्ये तर जवळजवळ 12 स्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे, 7 स्टेशन आपले चालू आहे. त्याच धर्तीवरती आता नाशिकच्या पुढापुढे धुळे आहे, धुळ्यामध्ये पण त्याच ह्याच्यावरती आपण ते योजना राबवण्यासाठी आपण आता त्याला कसं लवकर लवकर पुढे नेता. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.